एनसीबी एसआयटी ने 6 पैकी 3 प्रकरणांचा तपास सोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे केवळ 3च प्रकरणांचा तपास आता एसआयटी करणार आहे। त्यात आर्यन खान ड्रग प्रकरण, मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरण आणि अरमान कोहली ड्रग प्रकरणाचा समावेश आहे। याबाबत एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे। एसआयटी आता केवळ 3 प्रकरणांचा तपास करणार आहे। एसआयटीकडे मुंबईतील एकूण 6 प्रकरणे दिली गेली होती, त्यातील 3 प्रकरणात कोणतेही आंतरराष्ट्रीय कनेक्शन आढळून आले नाही, त्यामुळे ही प्रकरणे एसआयटीने सोडली आहेत। ही कोणती प्रकरणे एसआयटीने सोडली आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंब्रा येथील एमडी ड्रग प्रकरण, जोगेश्वरी येथील चरस प्रकरण आणि डोंगरी येथील एमडी ड्रग प्रकरणाचा समावेश असल्याने या अधिकाऱ्यांना नमूद केलंय।